उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये बस आणि टेम्पोचा अपघात झालाय आणि या अपघातामध्ये 17 जणांचा मृत्यू झालाय. अनेक जण जखमी झालेत. बस चालकानं आणि कंडक्टरनं मद्यपान केल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुटुंबियांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशात कानपूरमधला हा भीषण अपघात आहे. बस आणि टेम्पोचा हा अपघात झालाय आणि या अपघातामध्ये 17 जणांचा मृत्यू झालाय. अनेक जण गंभीर जखमी आहेत. बस चालक आणि कंडक्टरनं मद्यपान केलं होतं असा आरोप प्रवाशांनी केलेला आहे आणि तशाच अवस्थेमध्ये हा बस चालक बस चालवत होता. प्रवाशांनी चालकाला विरोध केल्यानंतर त्यांना मारहाणीची धमकी देण्यात आली होती. आई भवानीचा गजर म्हणजे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीमध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसतीये. निश्चितच हे दिलासादायक चित्र आहे. राज्यामध्ये काल दिवसभरामध्ये 10,891 रुग्ण आढळले आणि 24 तासामध्ये 295 रुग्णांचा मृत्यू झाला आणि त्याचवेळी 16,577 रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले. मुंबईमध्ये मास्क किंवा फिरणाऱ्या मास्क विना फिरणाऱ्या 3,434 जणांवर सोमवारी कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमधून 6.5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कारवाई करण्यासाठी पालिकेनं आता मार्शल्स नेमलेले आहेत आणि त्यांची संख्या आता वाढवण्यात आलेली आहे. लसींच्या वितरणाबाबत केंद्र सरकारनं धोरण जाहीर केले. लोकसंख्या आणि लसीकरणाची क्षमता पाहून वितरण होणार आहे. 75% लसीकरणाचा भार हा केंद्र सरकार उचलणार आहे. 75% लस खरेदी केंद्र हे सरकार करेल आणि राज्यांना साठा पुरवला जाईल. खासगी हॉस्पिटलसाठी लसींचे दर आता निश्चित करण्यात आले. कोविशिल्डसाठी 780 रुपये आणि कोवॅक्सिनसाठी 1,410 रुपये असा दर ठरवण्यात आला आहे. 1,145 रुपयांना रशियाची स्पुटनिक व्ही लस मिळेल आणि आता लसींचे दरही कोविन पोर्टलवर अपडेट होतील आणि या दरानुसारच लसीकरणाचे आदेश राज्यांना केंद्रानं दिलेले आहेत. 25% लसी खासगी हॉस्पिटल्सना उपलब्ध करून देण्याची घोषणा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती आणि त्यानुसार हे दर आता निश्चित करण्यात आले. जुलैपर्यंत भारताकडे 56 कोटी लसींचे डोस असतील अशी माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं पत्रकार परिषदेत दिली आणि कोविशिल्डच्या 25 कोटी डोसची ऑर्डर काढल्याचं यावेळी केंद्रीय आरोग्य विभागानं सांगितलंय. कोवॅक्सिनच्या 19 कोटी डोसची ऑर्डर काढल्याचं आरोग्य विभागानं म्हटलंय आणि केंद्राची तर पुढच्या महिन्यासाठी 47 कोटी लसींची ऑर्डर आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे